मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिंधूने एका लँडमाईनवर पाय ठेवलेला असतो ते पाहून राघव खूप टेन्शनमध्ये येतो आता काहीही करून त्याला त्याच्या बायकोचा जीव वाचवायचा असतो आणि त्यानंतर राघव तेथील एका झाडावर चढतो आणि सिंधूचा जीव वाचवण्यासाठी तो एक काठी त्या लाइनमाईनवर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो सिंधू राघवला नकार देत असते परंतु राघव काही एक ऐकायला तयार नसतो कारण त्याला सिंधूचा जीव काहीही करून वाचवायचा असतो त्यानंतर राघव ती काठी लाईनमाईनवर ठेवतो आणि त्या काठीच्या साह्यानेच सिंधूला हात देऊन तो वर येण्यासाठी सांगतो तेव्हा सिंधू राघवला म्हणते राघव सर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे राघव म्हणतो सिंधू आत्ता ही वेळ नाही आपण नंतर बोलूयात तेव्हा सिंधू म्हणते राघव सर आय लव यू परंतु राघव सिंधूला अगोदर वर जाण्यासाठी सांगतो तर सिंधू कशीबशी झाडावर चढून बाजूला येते परंतु त्याच वेळेला राघवच्या हातातील ती काठी निसटते आणि तिथे मोठा बॉम्बस्फोट होतो राघव जखमी होऊन जमिनीवर खाली कोसळतो तर राघवची ती अवस्था पाहून सिंधू मोठ्यानेच राघवच्या नावाने ओरडते आता काय करावं तिला समजत नसतं आणि त्यानंतर सिंधू राघवला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करते रत्नपारखी घरातील सर्वजण हॉस्पिटलमध्ये आलेले असतात तर आता राघवची अशी अवस्था पाहून सिंधू खूप रडत असते आणि गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत असते की माझ्या काही एक खू देऊ नकोस आणि त्यानंतर काही वेळातच राघव शुद्धीवर येतो राघवला शुद्धीवर आलेलं पाहून सिंधू खूपच खुश होते आता राघव सिंधू एकमेकांकडे प्रेमाने एकटक पाहत असतात सिंधू राघवची खूप काळजी घेत असते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रुक्मिणी काकू राजश्रीला विचारतात रत्नाकरचा काही फोन वगैरे आला होता का राघवला हॉस्पिटलमधून कधी डिस्चार्ज मिळणार आहे त्यावर राजश्री सांगते की ते आता येतच असतील आणि त्याच वेळेला सिंधुराया आणि रत्नाकर राघवला घेऊन घरी येतात तर राघवला आलेलं पाहून सर्वजण खूपच खुश होतात तर राजश्री राघवचं औक्षण करत असते तर रिषभ विचारतो तुला आता बरं वाटतंय ना तुला आणि वहिनीला सुखरूप पाहून आम्हाला खूप छान वाटत आहे तर राजश्री म्हणते देवाचीच कृपा म्हणायची त्यानंतर सर्वजण राघवला आतमध्ये घेऊन येतात त्यावर रुक्मिणी काकू राघवला म्हणते तुम्हा दोघांना इथे सुखरूप पाहून आम्हाला खरंच खूप आनंद झाला आहे परंतु मला तुम्हा दोघांना काही प्रश्न विचारायचे आहेत आणि तुम्हा दोघांकडून त्या प्रश्नाची खरी उत्तरे मिळतील अशी मला अपेक्षा आहे तेव्हा रुक्मिणी काकू विचारते की राघव नक्की काय झालं होतं तुझी ही अशी अवस्था कोणी केली नक्की काय झालं होतं आम्हाला सांग परंतु मधू म्हणते की मी सांगते ना हे सगळं काही या सिंधूमुळे झालं आहे कारण सिंधू राघवच्या आयुष्यात आल्यापासून सतत काही ना काही घडतच असतं ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो तर राघव रागानेच मधूला म्हणतो की सिंधूने काही एक केलं नाही सिंधूची यामध्ये काही चूक नाही फक्त मी माझी ड्युटी करत होतो त्यावर मधू म्हणते पण पायगुण तर असतो ना ही सिंधू आणि राघवसोबत आले तर काहीतरी अनर्थ नक्कीच घड त्यावर राजेशी मधुवर ओरडूनच म्हणते की मला तर परिस्थिती याच्या उलट वाटते जेव्हा जेव्हा राघवानी सिंधूच्या सिंधूच्यामध्ये कोणीतरी तिसरा व्यक्ती येण्याचा प्रयत्न करतो त्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा तेव्हा राघवसोबत काहीतरी वाईट घडतं त्यावर राघव सांगतो मधू म्हणते ना ते अगदी बरोबर आहे सिंधू माझ्या आयुष्यात येण्याच्या अगोदर माझ्यासोबत असं कधीही घडलं नव्हतं परंतु त्याच्या अगोदर मी कधीही अशा मिशनवर सुद्धा गेलो नव्हतो मधू राघवला म्हणते तू नेहमी या सिंधूला पाठीशी घाल परंतु राघव तुला कळत कसं नाही की सिंधूला तुझं चांगले झालेलं कधीही बघवत नाही मामी तुम्हीच सांगा ही सिंधूना सतत राघवला काहीतरी चुकीचं करायला भाग पाडत असते कधी ती राघवला खोटं बोलायला लावते तर कधी आपल्या विरोधात भडकवते आणि आता तर ती राघवचा जीव घ्यायला निघाली ते ऐकून राघव मोठ्यानेच मधुवर ओढून म्हणतो आता बस झालं सिंधूच्या विरोधात मी आता एकही शब्द ऐकून घेणार नाही तर मधू लगेच गप्प होते तर राघव म्हणतो सिंधूने काही केलं नाही उलट तिने काही केलं असेल तर सिंधूने माझा जीव वाचवला आहे ते ऐकून सर्वांना आनंदाचा धक्का बसतो तर रत्नाकर विचारतो राघव नक्की काय झालं होतं आम्हाला सविस्तरपणे सांग बरं तेव्हा सिंधू सांगू लागते की राघव सरांना काही देशद्रोह्यांनी पकडलं होतं आणि तो अतिरेकी दुसरा तिसरा कोणी नसून सदा होता राघव सरांचा मित्र ते ऐकून सर्वांना धक्का बसतो तर रुक्मिणी काकू राघवला विचारतात की श्रुती आणि तुझ्यामध्ये जो काही संबंध आहे त्यामुळे तर सदाने असं केलं नाही ना त्यावर राघव सांगतो की श्रुती आणि माझ्यामध्ये काही एक संबंध नाही आणि मला मान्य आहे की मीच तुम्हा सर्वांना सांगितलं होतं की श्रुती माझी बायको आहे परंतु श्रुती ही सदाचीच बायको आहे आणि ते बाळही सदाचंच आहे ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो तर राघव सांगतो मी स्वतःच्या हाताने सदाला गोळी घातली होती परंतु शेवटच्या क्षणाला सदाने माझ्याकडून वचन घेतलं होतं की माझ्या बायकोचं आणि होणाऱ्या मुलाचं रक्षण कर आणि त्यानंतर घडलेला सर्व काही प्रसंग राघव सर्वांना सांगत असतो तर रुक्मिणी काकू विचारते सदा जर मेला होता तर तो अचानक जिवंत कसा झाला तर राघव सांगतो सदा कधी मेलाच नव्हता त्याने श्वास रोखून ठेवला होता आणि फक्त मरण्याचं नाटक केलं होतं सदाला त्याच्या बायकोला आणि मुलाला भेटायचं होतं म्हणूनच त्याने मला किडनॅप करून ठेवलं होतं कारण मी सदाला श्रुतीचा आणि साहसचा पत्ता सांगत नव्हतो आणि म्हणूनच त्याने सिंधूला फोन केला आणि त्यानंतर सिंधूने राघवचा जीव कसा वाचवला तो कालिका जंगलमध्ये घडलेला सर्व काही प्रसंग राघव सांगू लागतो तर सर्वजण सिंधूवर खूपच खुश होतात तर राजश्री म्हणते सिंधू मी तुझे हे उपकार कसे फेडू ग कारण तू स्वतःचा जीव धोक्यात घालून माझ्या मुलाचा जीव वाचवलास त्यावर रुक्मिणी काकू राघवला म्हणते तू काही एक चुकीचं काम केलं नाहीस यावर आमचा आता विश्वास बसला आहे आणि रत्नाकरला म्हणते की आपण आपल्या मुलावर केलेले संस्कार वाया गेले नाही तर रत्नाकर म्हणतो आपलं चुकलं आपण उगीच राघववर संशय घेतला त्याला नाही नाही ते बोललो त्यावर राघव म्हणतो प्लीज तुम्ही माझी माफी मागू नका कारण तुम्ही त्यावरच विश्वास ठेवला जे मी तुम्हाला सांगितलं उलट मीच तुमची माफी मागायला हवी कारण मी तुम्हा सर्वांशी खोटं बोललो तेव्हा सर्वजण राघववर कौतुकाचा वर्षाव करत असतात तर राया म्हणतो राघव तू खरंच खूप लकी आहेस की तुला सिंधूसारखी बायको मिळाली अरे ती आपल्यासाठी तुझ्यासाठी या घरासाठी किती काही करते आणि सिंधूला म्हणतो की खरंच तू खूप ग्रेट आहेस आणि ते सर्व काही ऐकून राणीचा मात्र झळफळाट होत असतो त्यानंतर सिंधू राघवला आराम करण्यासाठी पाठवते आणि सर्वांना म्हणते की राघव सरांच्या मनक्याला मार लागल्यामुळे त्यांना नीट उठता बसता येत नाही परंतु त्यांना लवकर बरं करण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं आपण सर्वांनी खंबीरपणे राघव सरांच्या पाठीशी उभं राहायला हवं आणि राघव सरांची अशी अवस्था बघून आपल्याला कितीही वाईट वाटत असलं तरी ना तरीही आपण रडायचं नाही राघव सरांसमोर नेहमी आनंदात राहायचं आता आपणच त्यांना विश्वास द्यायचा की ते लवकरात लवकर बरे होऊ शकतात आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र राहणं खूप गरजेचं आहे त्यावर सर्वजण होकार देतात तर रुक्मिणी काकू ऋतुजा आणि मधूला धमकी देतात की राघवला वाईट वाटेल असं काही एक बोलायचं नाही नाही तर गाठ माझ्याशी आहे तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की राघवचा बड्डे असतो सर्वजण त्याला सरप्राईज देतात तर रुक्मिणी काकू रिटर्न गिफ्ट म्हणून राघवला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सांगतात राघव खूप प्रयत्न करतो पण राघवला उभं राहता येत नाही तर राघव रागानेच तेथून जातो पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा